हे बघा आपली सुरमई फ्राय रेडी आहे, पाहू शकता तुम्ही। नमस्कार फ्रेंड्स, मी अंजली माझ्या यूट्यूब चॅनल वर स्वागत करते। कसे आहात फ्रेंड? मजेत ना? आम्ही पण मजेत आहोत। तर आज आपल्याला सुरमई फ्राय बनवायची आहे आणि सुरमई फ्राय साठी लागणारे साहित्य मी दाखवते आणि सुरमई फ्राय कशी केली जाते ते पण मी आज दाखवणार आहे। चला तर मग, हे बघा मी एवढी सुरमई घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही। मस्त मिळाली सुरमई, म्हणजे बऱ्यापैकी मोठी आहे आणि त्याची जे शेपटी आणि जे डोकं आहे त्याची मी चटणी बनवणार आहे, म्हणजेच टिकलं बनवणार आहे आणि हे मी फ्राय करणार आहे, पाहू शकता तुम्ही। तर त्याच्यासाठी मी हे चवीनुसार मी मीठ घालते त्यामध्ये। हे बघा, जास्त पण मीठ, कारण मी मीठ लावलेलं होतं ऑलरेडी अर्धा तास। हे मी एवढं मीठ घेतलं घालून त्यानंतर मी एक चमचा मी हळद घालणार आहे, एक ते दोन बारके छोटे चमचे, मी दोन चमचे घेतलेले आहे, सॉरी। त्यानंतर मी मालवणी स्पेशल मसाला घालून गेला, चव चांगली येते त्याने मच्छी फ्रायला। तुम्ही नुसतं मिरची पूड पण घालू शकता पण मी मालवणी स्पेशल मसाला घालते, त्यामुळे मच्छीला खूपच छान टेस्ट येते। हे बघा, दोन ते तीन चमचे मी घेतलेले आहे आणि हा आगूळ म्हणतात त्याला, तर मालवणी भाषेमध्ये आगूळ म्हणतात। कोकमाच्या रसापासून जो बनवलेला असतो ना त्याला आगूळ म्हणतात। अख्खे कोकम असतात, ते कोकम जेव्हा तयार होतात आणि ते फोडले जातात आणि ते फोडल्यानंतर जे जो रस बाहेर पडतो ना तो एकत्र केला जातो आणि जी बिया असतात ना त्या बियापासून तेल सुकून ते चक्कीला लावून, म्हणजे घाण्याला लावून तेलाची मुटली बनवली जातात, म्हणजे तेल अशी, म्हणजे जसं आपण तूप असतं ना त्याप्रकारे घट्ट असं तेलासारखंच असतं ते नॉर्मली भाकरीला पण लावतात आणि तुमच्या पायांना भेगा पडल्या असतील तर ते खूपच उपयोगी आहे, ते झोपताना पायांना लावल्यास ते भेगा कमी होण्यास मदत होते। आणि जी कोकमाची सालं असतात ती सुकवली जातात आणि त्या पुन्हा पुन्हा रसामध्ये दोन चार वेळा घालून, आज सुकवली कोकमा तर दुसऱ्या दिवशी सुकली जातात, ती पुन्हा त्या कोकमाच्या रसामध्ये घातली जातात, एक दिवस पूर्ण ठेवली जातात, पुन्हा काढली जातात आणि त्यानंतर पुन्हा सुकवली जातात, पुन्हा रात्री ती सुकल्यानंतर पुन्हा त्या आगुळामध्ये अशा दोन तीन वेळा आगुळामध्ये, म्हणजे त्या आगुळ म्हणजेच रसामध्ये टाकली जातात कोकमा आणि सुकवली जातात, त्यापासून कोकमा तयार होतात। आणि जो शिल्लक राहतो ना आगुळ जाडसर, म्हणजे घालून घालून कोकमा जी शिल्लक राहतो आगुळ, त्या तो एका बॉटलमध्ये भरून हा वर्षभर वापरला जातो। तुम्ही तिखट डाळ असेल तर तिखट डाळमध्ये थोडासा दोन चमचे जरी टाकला एक छोटे, तरी तिखट डाळ किती सुंदर होते पाहू घालून पहा तुम्ही। आणि हे मच्छी फ्रायसाठी उपयोगी आहे किंवा तो हे कोकम सरबतसाठी पण वापर केला जातो। तुम्ही कोकम थंड पाण्यामध्ये दोन तीन हे चमचे टाकलात आणि त्यामध्ये साखर टाकलात आणि लिंबू पिळलात तर इतकं सुंदर कोकम सरबत बनतं। त्यानंतर हे ह्या रसापासून ह्या रसापासून तुम्ही सोलकढी पण बनवू शकता, असे कितीतरी फायदे आहेत। तर हे बघा, मी एक दिवस तुम्हाला दाखवेन गावी गेल्यावर, नक्की तुम्हाला कोकम कसे बनवले जातात, कोकमापासून रस कसा बनवला जातो, हा आगुळ कसा बनवला जातो आणि त्यापासून सोलकढीसाठी आगुळ कसा बनवला जातो किंवा सरबतसाठी कोकमाचा रस कसा बनवला जातो, हे सगळं मी तुम्हाला दाखवेन। आता हा कोकमाचा रस आपण या मच्छीमध्ये घालून घेऊया, म्हणजे आगुळ म्हणतात याला। हे बघा, मी कोकणातली असल्यामुळे मला थोडंफार सगळं नॉलेज आहे कोकणामध्ये काय काय कसं कसं बनवलं जातं। हे बघा, आता हे लावून ठेवलं ना आपण 15 ते 20 मिनिटं लावून ठेवलात तरी चालेल, पण मी जवळजवळ अर्धा तास तरी लावून ठेवेन, ह्या छान बनते। हे बघा, आता मी हे असंच ठेवणार आहे आणि नंतर फ्राय करायला घेणार आहे। आपण मिड्याचा तवा ठेवलेला आहो, आता मी तेल घालून घेते मी ह्यावर, मच्छी फ्राय करणार आहोत।
आता मच्छी फ्राय करण्यासाठी सुरमई फ्राय करण्यासाठी हे बघा मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा घेतलेला आहे, मिक्स पीठ घेतलेला आहे आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। ते मी सगळं एकजीव करून घेणार आहे। हे पाहू शकता तुम्ही, मी हे सगळं एकत्र करून घेते। सुरमई आपण जवळजवळ एक तास ठेवलेले होती सगळे मसाले लावून। आता मी काय करणार हे बघा, हे मी हा अशा पीठामध्ये हे मी हे जे पीठ आहे ते मी लावून घेणार ह्या तुकडीना। आणि मस्त फ्राय करून घेणार आहे मच्छी। आता आपण फ्राय करून घेऊ। तेल तापलेलं आहे, आता मी मच्छी फ्राय करून घेते। मंद गॅसवर आपण फ्राय करून घेऊ, नंतर पलटून घेऊ ती मच्छी। पलटून घेऊ आपण आता। मंद गॅसवर कोणतीही मच्छी फ्राय केली ना तर ती चांगलीच भाजली जाते। हे बघा आता मी परतली, जवळजवळ 5 ते 7 मिनिटांनी मी परतलेली आहे मच्छी। आता आपण काय करूया, हे जे मच्छी फ्राय झालेली आहे ना ती बाजूला अशी काढून ठेवायची। हे बघा म्हणजे ती एका बाजूला ठेवली ना तर चांगली भाजली जाईल। आता आपण दुसरी मच्छी घालून घेऊया। प्रथम तेल आणखी घालून घेऊ, थोडं गरम होऊ दे तेल। तेल गरम झालेलं आहे, आता ही पण मच्छी मी घालून देते। आता आपण हे 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर फ्राय करून घेऊ, नंतर पलटू आपण मच्छी। आता ही पाहूया आपण झाली की नाही मच्छी। हे बघा ही पण पलटून घेऊ आपण। अशा प्रकारे मी सर्व मच्छी फ्राय करून घेते। अजून आहेत फ्राय करायची एवढी मच्छी, नंतर मी डिश तुम्हाला दाखवेन। सुरमई फ्राय रेडी आहे, पाहू शकता तुम्ही किती मस्त फ्राय झालेली आहे। आता आम्ही गरम गरम खाऊन घेणार आहोत। सुरमई फ्राय रेडी।